माझ्या प्रिय भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात दोन प्रवृत्तीच्या माणसांतील संघर्षाचे वर्णन केले आहे एक नोकराचे संकुचित मन व दुसरे मालकाचे मोठे मन संकुचित मनाच्या मालकाच्या उदारतेची ईर्षा वाटते संकुचित मनाला मालकाच्या उदारतेची ईर्षा वाटते ईर्ष्या वाटण्याची अनेक कारणे होऊ शकतात मनुष्याचे हृदय भावनांचा घडा आहे ज्यामध्ये अनेक सकारात्मक व नकारात्मक भावना वास करतात काही भावना अगदी नाजूक तर काही अगदी कठोर काही भावना जोडतात तर काही तोडतात काही भावना प्रकट केल्याने मानवी संबंधाचे धागे जुळतात तर काही प्रकट केल्याने मानवी संबंधाचे धागे एका क्षणात तोडतात ईर्षा एक अशी नकारात्मक भावना आहे जी मानवी संबंधाचे नाते धागे तोडते ईर्षा म्हणजे काय दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या हृदयात दुःख निर्माण करणारी भावना म्हणजेच ईर्षा दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या हृदयात दुःख निर्माण करणारी भावना म्हणजेच ईर्षा हॅरोल्ड कॉफिनने म्हटले आहे एन व्ही इज द आर्ट ऑफ काउंटिंग द अदर फेलोज ब्लेसिंग इन्स्टेड ऑफ युअर ओन एन इज द आर्ट ऑफ काउंटिंग दी अदर फेलोज ब्लेसिंग इन्स्टेड ऑफ युअर ओन ह्या पृथ्वीवर एकही व्यक्ती नाही जिला कधी ईर्षा वाटली नाही भावंड मित्र सहकारी सगळ्यांनाच ईर्षा होती गोर विडेल फ्रेंड अ लिटिल समथिंग इन मी डाइज वेने फ्रेंड सक्सीड्स अ लिटिल समथिंग इन मी डाईज चित्रकार ही ईर्षेची भावना प्रकट करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करतात ते डोळ्याचा रंग हिरवा दाखवतात असमानता न्यूनगंड अन्याय इत्यादी ईर्षेची कारणे आहेत गर्वासारख्या भावना हृदयात बाळगण्याने मनुष्याला आनंद मिळतो परंतु जी व्यक्ती मनात ईर्षा बाळगते त्या व्यक्तीला मानसिक वेदना सहन कराव्या लागतात भावंडांमधील ईर्षेच्या भावनेला सिब्लिंग जलसी असे म्हणतात भावाच्या किंवा बहिणीच्या जन्माबरोबर ईर्षेचा जन्म होतो भावाच्या किंवा बहिणीच्या जन्माबरोबर ईर्षेच्या भावनेचा जन्म होतो एन वी इज बॉर्न when a sibling is born बायबलच्या अगदी सुरुवातीलाच ह्या भावनेचा उल्लेख सापडतो कायनने आपला भाऊ हाबेलची हत्या केली देवाने हाबेलचे दान स्वीकारले पण कायनचे दान नाकारले तुलना ईर्षेचे एक कारण आहे जेथे तुलना नाही तिथे ईर्ष्या नाही कायनने त्याच्या दानांची तुलना हाबेलच्या दानांशी केली व हृदयात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली काहींच्या मनात आपल्या भावाविषयी ईर्षेचे विष रुजले त्याला अहंकाराचे खतपाणी मिळाले आणि शेवटी काहींच्या अहंकाराला ठेच लागली काहींच्या अहंकाराला ठेच पोहोचली मनुष्याचा मीपणा ईर्षेचे कारण बनते हे सत्य कधी विसरू नका की अहंकार मनुष्य व मनुष्य आणि मनुष्य व देव यांच्या संबंधात अडथळा निर्माण करतो मनुष्याचा मीपणा देवराज्यात प्रवेशास अडथळा बनतो संकुचित मनाची व्यक्ती स्वर्गाच्या रुंद दरवाजातून जाऊ शकत नाही संकुचित मनाची व्यक्ती स्वर्गाच्या रुंद दरवाजातून जाऊ शकत नाही पण मोठ्या मनाची व्यक्ती स्वर्गाच्या अरुंद दरवाजातून प्रवेश करू शकते स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश शरीराच्या आकारावर नाही तर मनाच्या मोठेपणावर अवलंबून असतो स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश शरीराच्या आकारावर नाही तर मनाच्या मोठेपणावर अवलंबून असतो My uncle, Father Doctor Shalender Rodrigues, Lihitat, the size of the body does not matter for the entry through the door of heaven, but the size of the ego matters. The size of the body does not matter for the entry through the door of heaven, but the size of the ego matters. Key to this door is egolessness. Key to this door is egolessness. द ब्रॉड माइंडेड पर्सन कॅन एंटर थ्रू द नॅरो गेट बट द नॅरो माइंडेड पर्सन कॅन नॉट एंटर थ्रू द ब्रॉड गेट संकुचित मनाची नोकर देवाच्या आशीर्वादास पात्र ठरत नाहीत संत योहांसारखी मोठ्या मनाची मनोवृत्ती त्यांच्यात नव्हती येशूच्या भोवती वाढलेली गर्दी व येशूची वाढती लोकप्रियता पाहून युहानाच्या शिष्यांच्या मनात ईर्षेची भावना निर्माण होती त्यांनी युहानाकडे याविषयी तक्रार केली तेव्हा युहान त्यांस म्हणाला तो महान व्हावा व वा मी लहान व्हावे हे योग्यच आहे तो महान व्हावा व वा मी लहान व्हावे हे योग्यच आहे जो मनुष्य मनात ईर्षा बाळगतो तो मी महान व्हावा व तो लहान व्हावा ही मनोवृत्ती बाळगतो ज्याच्या हृदयात असते त्याला नेहमी असे वाटते की त्याच्याबरोबर अन्याय झाला आहे आणि मग तो अन्यायाविरुद्ध कुरकुर करतो आजच्या शुभ वर्तमानातल्या नोकरांना वाटते की त्यांच्याबरोबर अन्याय झाला आहे ते आपल्या मालकाच्या उदारतेची प्रशंसा करू शकले नाही ज्याचं मन मोठं असतं त्यांचा हात देखील मोठा असतो ज्यांचं मन मोठं असतं त्यांचा हात देखील मोठा असतो गोष्ट आहे एका लहान मुलीची ही मुलगी किराणा दुकानात जाते चॉकलेटच्या बर्नीकडे पाहून तिच्या तोंडाला पाणी सोडतो दुकानदाराला तिची दया येते तो मुलीला विचारतो तुला चॉकलेट हवी आहेत काय मुलगी होकार देते दुकानदार म्हणतो हात घालून मुठबल चॉकलेट घे थोडा वेळ विचार करते स्वतःच्या हाताकडे पाहते व दुकानदाराच्या हाताकडे पाहते व म्हणते तुमचा हात मोठा आहे तुमच्याच हाताने द्या आज प्रत्येक जन हात मोठा करण्याऐवजी मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतो आज प्रत्येक जन हात मोठा करण्याऐवजी मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जण मोठेपणाच्या शोधात आहे मोठेपणा मनुष्यात अहंकाराची भावना निर्माण करतो व अहंकार ईर्षेला जन्म देतो व ईर्षा हत्येस प्रवृत्त करते ईर्षेमुळे मुख्य याजकांनी येशूला धरून दिले त्याच्यावर खोटे आरोप लावले व त्याची हत्या केली ईर्षा जीव घेऊ असते ईर्षेमुळे काइंने भाऊ हाबेलचा खून केला योसिबाच्या भावांनी त्याला विकले राजा आहाब नाबोदची हत्या करतो व परुषी येशूला कृसावर खेळतात आजही काईन जीवंत आहे हो आजही काईन जीवंत आहे फादर शैलेंद्र आपल्या आदामाचे दुःख ह्या लेखात लिहितात काईंने हाबेलचा खून केला काहींने हावेलचा खून केला हावेलचा वंश संपला व काईंचा वंश राहिला हावेलचा वंश संपला व काईंचा वंश राहिला त्या वंशात काईंचा अंश राहिला त्या वंशात काईंचा अंश राहिला काईंच्या वंशात त्याचा अंश राहिलेला आहे आणि म्हणूनच आज भाऊ भावाचा मित्र मित्राचा सहकारी सहकार्याचा खून करत आहे इच्छा पुरी होत नाही म्हणून ईर्ष्या करू नका इच्छा पूरी होत नाही म्हणून ईर्षा करू नका ईर्षेवर एकच उपाय आहे ईर्षेवर एकच उपाय आहे व तो म्हणजे प्रेम संत पॉल आपल्या करांस पत्रात लिहितात प्रेम ईर्षा करत नाही हृदय सगळ्या भावनांचं भंडार आहे परंतु फक्त एकाच भावनेचं प्रतीक आहे हृदय सर्व भावनांचा भंडार आहे परंतु फक्त एकाच भावनेचं प्रतीक आहे व ते म्हणजे हृदय तुटतं पण तोडत नाही हृदयात प्रेम बाळगा ईर्षा नाही हृदय तुटतं पण तोडत नाही हृदयात प्रेम बाळगा ईर्षा नको